गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक इन द ब्रिज कोर्स। टुडे इट्स अ 20th डे ऑफ द ब्रिज कोर्स। स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न मल्टीप्लिकेशन, बट विच मल्टीप्लिकेशन? वर्टिकल अरेंजमेंट। लेट्स स्टार्ट विद द फर्स्ट एग्जाम्पल। द फर्स्ट एग्जाम्पल इज 24 मल्टीप्लाई बाय 2। हियर वी हैव टू स्टार्ट फ्रॉम यूनिट्स प्लेस। विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला गुणाकाराचं उभी मांडणी जी असते ती उभी मांडणी आपल्याला शिकायची आहे। याच्या आधीच्या उदाहरणांमध्ये आपण आडवी मांडणी शिकलो होतो, आज आपल्याला काय करायची, गुणाकाराची उभी मांडणी शिकायची आहे। हे तुम्ही इयत्ता तिसरीमध्ये शिकलाच आहात, आज आपण फक्त काय करतोय, रिव्हिजन करतोय। आता पहिलं उदाहरण काय पहा, 24 मल्टीप्लाय बाय 2। आता या हा 2 आहे मल्टीप्लायर आणि 24 आहे मल्टिप्लिकंट। मल्टीप्लायरने आपल्याला काय करायचंय, या दोघी अंकांना गुणायचंय। जसे आपण बेरीज वजाबाकी युनिटकडून स्टार्ट करतो, तसं मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा उभी मांडणी आहे ती पण युनिटकडूनच स्टार्ट करायची। मग आपण आता 2 चा टेबल म्हणूया। 2 4 8, 2 2 4, द आन्सर इज 48। द नेक्स्ट एक्झाम्पल इज 35 मल्टीप्लाय बाय 4। नाव वी हॅव टू से द टेबल ऑफ 4। At first we will multiply by 4 with the 5. 4 5s are 20. In the number 20, 0 is unit and 2 is tens. So we have to write 0 in units box and 2 will go carry over. काय झालं, 4 5 20 आलं की नाही उत्तर, त्यातला जो 0 आहे तो आपण युनिटच्या कप्प्यामध्ये ठेवणार आणि जो 2 आहे तो टेन्स आहे, त्यामुळे तो पुढे काय जाईल, कॅरी ओवर जाईल 2। आता पुढे काय करायचं आपल्याला, 4 3 12 12 आलं आहे आन्सर, याच्यामध्ये जो कॅरी ओवर 2 आहे तो आपल्याला ॲड करायचा। 4 3 12 12 + 2 14, मग 14 आपलं 14, अशा प्रकारे आपला आन्सर आला आहे 140। This is word example of multiplication. Cost of one eraser is rupees 3. Nilu purchased 34 erasers. How much rupees he have to pay? एका खोडरबरची किंमत आहे 3 रुपये, त्यापैकी नीलू नावाचा जो मुलगा आहे त्याने असे 3 रुपयाचे किती खोडरबर खरेदी केले, 34 इरेजर्स त्याने खरेदी केले आहेत। मग आपल्याला विचारलंय हाऊ मच रुपीज ही हॅव टू पे, त्याला किती रुपये द्यावे लागतील, 34 इरेजर्ससाठी किती रुपये द्यावे लागतील। एकाची किंमत दिली आहे, अनेकांची किंमत काढायची आहे, अशा वेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं। मग आपल्याला इथे काय करावी लागेल, मांडणी करावी लागेल। 34 जी मोठी संख्या आहे ती आपण लिहिणार वरती, मल्टीप्लाय बाय एका खोटरबरची किंमत किती आहे ती, ठीक आहे। 34 समोर लिहावं लागेल आपल्याला नंबर ऑफ इरेजर्स, म्हणजे एवढी संख्या, आणि 3 समोर आपण काय लिहिणार, कॉस्ट ऑफ वन इरेजर। आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, 3 4 12 12 मधला 2 आपण इथे लिहिणार 1 कॅरी ओवर, 3 3 9 9 + 1 10, 10 कसा लिहि 10 कसा लिहिला आपण 100 प्लेसमध्ये लिहिला आहे, अशा प्रकारे आन्सर आलं 102। याच्यापुढे काय लिहावं लागेल आपल्याला, रुपीज, ओके। अशा पद्धतीने उभी मांडणी आपल्याला सोडवायची आहे।